आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मी जनतेची सेवक आहे, आमदार शशकला जोल्ले. कोगनोळीत विविध विकास कामांना प्रारंभ. निपाणी मतदारसंघात मी सेवक म्हणून काम केलं आहे. मतदारसंघातील समस्या निवारण करणे हे माझं कर्तव्य आहे. गेल्या 5 वर्षात अनेक विकास कामे केली असून अपूर्ण कामे आता पूर्ण करणार आहे, असं प्रतिपादन आमदार शशकला जोल्ले यांनी केलं आहे. निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथे विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार जोल्ले बोलत होत्या. निपाणी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळण्यासाठी शुद्ध पाण्याच्या केंद्राचं काम प्राधान्याने केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. अध्यक्षस्थानी मराठा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शामराव माने हे होते. स्वागत प्रीतम शिंत्रे यांनी केलं तर प्रास्ताविक कोगनोळी बिरेश्वर शाखा अध्यक्ष कुमार पाटील यांनी केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचं उद्घाटन, भीमनगर येथे बांधण्यात आलेल्या समाज भवन शुभारंभ, हनबरवाडी रोड वरील जोल्ले उद्योग समूहातर्फे बांधण्यात आलेला शुद्ध जल केंद्राचं उद्घाटन, वॉर्ड नंबर 3 मधील रेणुका मंदिरासाठी 70,000 रुपयांचा निधी असा संयुक्त कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. यावेळी पद्मराज मानगावे, शामराव माने, मंगल पाटील, पद्मराज पाटील, आनंद हंचनाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, रावसाहेब चौगुले, बाबूराव कगुडे, कुमार पाटील, अरुण पाटील, बाबूराव पाटील, विलास नाईक, युवराज कोळी, नामदेव यादव, कुमार भटकर, विद्या भटकर, मंगल कनुरे यांच्यासह अन्य महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नितीन धनवडे यांनी मानलं. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.